यात प्रवेश करणार अशी माहिती मिळते. आम्ही चर्चा चालू आहे, कदाचित आज उद्या काहीतरी मार्ग निघेल. जुन्नरचं काय? जुन्नर एक विषय आहे. नाही, आता आम्ही जुन्नरचे खासदार अमोल कोल्हे आणि आमचे शेवाळे बापू जिल्हा अध्यक्ष आणि जुन्नर तालुक्यातले आमचे प्रमुख नेते जे पवार साहेबांच्या पाठीमागे ठामपणाने उभे राहिले, या सगळ्यांचा विचार करून निर्णय होईल. पूर्वती जागा काँग्रेस मागत होत, आज आपण सांगितलं की उद्या जाहीर करणार ते, म्हणजे सोडली नाही असं. वेस्टर्न महाराष्ट्र सोडता साधारण किती जागांवरती आताच्या घडल्या क्लेम करते, स्पेशली आफ्टर लोकसभा रिझल्ट, ज्या ठिकाणी तुम्हाला जॉग्राफिकली वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही काउंट केलेलं नाहीये, हे ही फर्स्ट लिस्ट आहे, माझ्याकडे नक्की तो आकडा नाहीये. मी रिजन वाईज काउंटिंग आज नाहीये. श्रीगोंद्याची जागा राहुल जगताप यांना मिळावी असा आमचा प्रयत्न होता. चर्चा झाली आहे, काही गोष्टी त्यातनं चर्चेतनं झालेल्या आहेत. आता त्याच्यावर मागे जाऊन भाष्य करणं योग्य होणार नाही, त्यामुळं बघू आता काय होतंय. हो, आता उद्या पुढच्या यादीत काहीतरी राहिलं पाहिजे की नाही? सगळे एका यादीत केलं, तुमची माझी भेट कधी होणार? पिंपरी चिंचवड मधल्या तीन पैकी किती जागेवर? दोन जागांवर. ते उद्या असेल. इंदापूरमध्ये बंडखोरी होते, ती डॅमेज करणार नाही का? शरद पवार साहेबांच्यावर प्रेम असणारे, निष्ठा असणारे जे कोणी असतील ते बंडखोरी करूच शकत नाहीत. आज शरद पवार साहेबांच्या मागे उभा महाराष्ट्र उभा राहतो, त्यामुळे इंदापूरकर बंडखोरी करतील असं मला वाटत नाही, आणि त्यांनी करू नये. शेवटी पवार साहेबांनी घेतलेला निर्णय शिरसावंद मानून हर्षवर्धन पाटील यांच्या मागे इंदापूरकर उभे राहतील याची आम्हाला पूर्ण खात्री आहे. माझा काही त्यांचा संपर्क झालेला नाही, त्यामुळे नक्की त्यांनी काय केलं हेच मला माहित नाही. आपण सांगता हीच बातमी आहे मला. तुमच्याशी चर्चा करून आता लवकर इथल्या लोकांची म्हणजे रणजित दादा येणार होते तिकडे राजीनामा देऊन, अशी चर्चा होती माड्यातनं उभारणार होते. काय झालं माड्यामध्ये? तिथले तुम्ही विचारलेला प्रश्न योग्य आहे, मी काही डिसरिस्पेक्ट करत नाही तुमचा, सॉरी. पण तिथल्या लोकांशी आम्ही चर्चा केली आहे आणि आम्ही निष्कर्षापर्यंत आलोय. आम्हाला काही तुम्ही म्हणताय तसे काही लोकांची चर्चा चालू आहे, आम्ही त्याच्यावर आज बोलू शकत नाही, पण उद्या परवापर्यंत आम्ही त्याच्यावर सांगू आपल्याला. ते दोन दिवसात ठरेल.